क्या हमारे घाटी हॉस्पिटल में रुग्णालय आते हैं और कर्मचारी दिन दिन कम हो रहे हैं। शासन इसके ऊपर दूर कर रहा है और आप जो रिटायर हो रहे कर्मचारी उनके जगह में बच्चों को ले रहे नहीं। जो अनुकंपा पे है वो मेडिकल ग्राउंड पे जाते हैं और शासन को बार बार लेटर पत्र वार करके भी शासन इसकी कोई दखल लेता नहीं है। इसके लिए महाराष्ट्र के उपाध्यक्ष राज्य के अध्यक्ष भाऊसाहेब पठाण इन्होंने मंत्रालय में मुख्यमंत्री को लेटर दिया हुआ है और हमारे महाराष्ट्र से पूरे बैठक को जिला अध्यक्ष की और उसके विचार करके जो हम जो ऊपर से आदेश आते हैं हमको वो आदेश के प्रमाण हम ये करते हैं। मेरा रविंद्र लक्ष्मण दावड़ है, मैं जिला अध्यक्ष और शाखे का अध्यक्ष हूँ। आमच्या रास्त मागण्या करता शासन आम्ही दिनांक 30 डिसेंबर रोजी पत्र दिलं असताना पत्र शासनाने अद्याप आम्ही काही बोलवलं नाही। आमच्या 3 दिवसापासून आमचं आंदोलन चालू आहे। 27 तारखेला आम्ही काळ्या पत्रावर शासन निषेध केला। 28 तारखेला काल आम्ही 1:30 वाजता आमच्या मधल्या सुट्टीमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं निदर्शने करून आणि तरी आपण शासनानं न बोलवल्यामुळे आज आम्ही 29 जानेवारी 2021 रोजी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आज संप पुकारलेला आहे आणि आमचे सर्व कर्मचारी संपवते आहे। आज प्रमुख मागणी आमचे 14 जानेवारी 2016 जी आर काढला त्यांनी 25% चतुर्थी कर्मचारी पद निरसित करावे तो जी आर रद्द करण्यात यावा। जो चतुर्थी कर्मचारी सेवानिवृत्त होतो त्यांच्या पाल्याने सेवेत घेण्यात यावं। जो कर्मचारी मेडिकल वरती ग्राउंडवरती अनफिट होतो त्यांना सुद्धा सेवेत घेण्यात यावं आणि रिक्तपदे आमच्या दवाखान्यामध्ये आहेत व दुसऱ्या डिपार्टमेंटसुद्धा आहेत ते रिक्तपद ताबडतोब भरण्यात यावी आणि सरळ सेवेने भरती करण्यात यावी। 2005 नंतर जे कर्मचारी सेवेत आलेले आहेत त्यांना पेन्शन लागू करण्यात यावी आणि जे 29 दिवसावर लोक काम करतात जे त्यांनी कोविडमध्ये काम केलेले आहेत त्यांनासुद्धा परमिट करण्यात यावं अशी सुद्धा आमची या ठिकाणी मागणी। आज आमचे शासनाकडे आमची आज मागणी केली आम्हाला चर्चा बोलवली याच्यानंतर आमची बेमुस आम्ही संपर्क जाणार आमचे कर्मचारी पूर्ण राज्यभरामधून। आमचे माननीय राज्य अध्यक्ष माननीय भाऊसाहेब पठाण हे सध्या मुंबईमध्ये आहेत परंतु आम्हाला काही कॉलवर आले नाही। कॉल आले तर आम्ही चर्चा करणार आम्ही जाऊ। तरी शासनाला आम्ही अशी विनंती की आमचं आम्हाला वेळीच न धरता आम्हाला आमची परीक्षा न बघता शासनाला ताबडतोब बोलावं आमची चर्चा करावी आणि आमच्या मागणी सोडवून द्यावी आम्ही त्याला विनंती करतो। शासनाला शाहिरकर राज्य उपाध्यक्ष महासंघाचं।